पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नीरा उजव्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पंढरपूर तालुक्यातील रांजणीसह टेलच्या गावांना प्राधान्याने मिळावे या मागणीसाठी आज पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्याचा निर्णय या परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला। यावेळी बोलताना वसंत नाना देशमुख म्हणाले की मागील 1.5 महिन्यांपासून नीरा कालव्यास पाणी सुरू असताना कालव्यात गाळ अडकल्याचे कारण देत या भागास पाणी मिळाले नाही, येथील पाणी सांगोलाकडे वळवले, मात्र आज 1.5 फूट पाणी आले आहे। तर सदर आंदोलनाची माहिती मिळताच सोमनाथ अवताडे यांनी रांजणी परिसरात भेट देत नीरा कालव्यास पाणी आल्याचे सांगितले। तर यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख म्हणाले की सर्व शेतकऱ्यांनी मिळून आमदार समाधान अवताडे यांना निवेदन दिले होते, त्या प्रयत्नांना यश आले, मात्र या भागात कॅनोलला पाणी आल्याने अनवली ही रांजणी परिसरात पाणी आल्याने शेतकऱ्यांनी आभार मानले। नेमान आपल्याला पाणी आलेलं होतं, परंतु याच ठिकाणी गाळ अडकलाय का त्याचं निमित्त करून सगळं पाणी वर सांगोला विभागात त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि 1.5 महिना झाला आम्हाला पाणी येत नव्हतं। आम्ही त्यासाठी अर्ज विनंत्या केल्या, स्वतः आमचे परिचारक साहेब प्रशांत परिचारक साहेब फडणवीस साहेबांना बोलले, परंतु खालच्या अधिकारी लेवलला त्याची चालढकल सारखी होत होती। 2 दिवसात देतो, 8 दिवसात पाठवतो, 5 दिवसात पाठवतो, त्याच्यामुळं सगळ्या ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थिती झाल्यामुळं ग्रामस्थांचा उद्रेक झाला आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोकोची नोटीस गेल्या शनिवारी आम्ही दिली प्रशासनाला आणि NRBC अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिली आणि त्या नोटिशीची दखल घेऊन त्यांनी रात्रीत या ठिकाणी पाणी आणलं आणि पाणी चालू केलं। परंतु त्या पाण्यावर आम्ही काही समाधानी झालो नाही, फार थोडं 1 फूट 1.5 फूट पाणी कॅनलमध्ये आपल्याला दिसतं आहे, आता 1.5 फूटच पाणी या ठिकाणी चालू आहे आणि आमचं हक्काचं पाणी वरच्या भागामध्ये वापरण्याचं काम त्या ठिकाणी झालं। आम्ही काय त्या लोकप्रतिनिधीला दोष देत नाही, त्यांचं कामच आहे त्यांच्यात त्या ठिकाणी काम करणं, परंतु आमच्याकडं मात्र 1.5 महिना आमचा वेळ त्या ठिकाणी वाया गेला, तरीसुद्धा आम्ही त्यामुळं मुद्दामहून आज नोटीस देऊन त्या ठिकाणी अनवलीत रास्ता रोकोचा कार्यक्रम घेतला होता, परंतु पाणी आल्यामुळं आम्ही फक्त त्या ठिकाणी सगळ्यांनी जमवून आमचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली जे पासलकर साहेब आणि ताटी साहेब होते त्यांना ते निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पूर्ण क्षमतेनं आज संध्याकाळपासून या ठिकाणी पाणी येईल आणि पूर्ण या ठिकाणचं भरणं जर संपल्यानंतरच पाणी आम्ही या ठिकाणचं बंद करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे आंदोलन थांबवलेलं आहे आणि जर तो शब्द पाळला गेला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही यापुढं करणार आहोत आणि आमच्या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल आम्ही प्रशासनाचं शासनाचं या ठिकाणी आभार मानतो। पाणी वापर संस्थेचं काय पाणी वापरची आम्हाला थोडीशी चुकीची माहिती दिली गेली होती, परंतु आज आमच्या प्रशांत मालकाने आम्हाला डिटेल माहिती अधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा डिटेल माहिती की त्याचे काय फायदे तोटे काय असेल ते आम्हाला सगळ्याला त्यांनी जवळजवळ आमच्या या विभागातले सगळेच लोकप्रतिनिधी त्या धरणे आंदोलनात होते, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना समजावून की ती करणं किती गरजेचं आहे आणि त्याचे आपल्याला किती फायदे आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळं आम्ही पूर्ण लक्ष घालून ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्या गावातल्या सोसायट्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज या ठिकाणी माननीय आमदार कर्तव्यदक्ष आमदार समाधानदादा अवथळे यांच्या माध्यमातून पाणी नियोजन समितीची गेल्याच महिन्यामध्ये पुण्यामध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आमच्या भाटघर कॅनलला शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, या भागात पावसानं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओढ दिले, त्यामुळे शेतकऱ्याचे हातातोंडला आलेली पिकं देखील या ठिकाणी जात आहेत, हे लक्षात आणून त्या ठिकाणी मीटिंगमध्ये आवाज उठवल्यानंतर पाणी सोडण्याचं त्याच ठिकाणी त्या ठिकाणी आदेश देण्यात आले आणि आज या ठिकाणी आम्ही बघतो आहे की आज रांजणीमध्ये आज या ठिकाणी पाणी पोचलं आहे,
आपण या ठिकाणी या भाटघर पाण्यावरती उंबरगाव असेल, बोहारा असेल, खर्डे असेल, काशीगाव असेल, एकलासपूर असेल, रांजणी असेल, ह्या हे गावं या ठिकाणी भाटघर पाण्यावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवलंबून आहेत. आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी पाणी आल्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आज या ठिकाणी मी आल्यानंतर पाहतो आहे, आजचे चांगला आनंद या ठिकाणी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती पाणी आल्यामुळं या ठिकाणी दिसत आहे. चालू करा. मागच्या 4 दिवसाखाली पावसानं ज्या टायमाला उडी मारली आणि लोकांची अपेक्षा होती की गणपतीला महालक्ष्मीच्या वेळेस पाऊस 100% येईल, पण त्यावेळेसही गणपतीचं आगमन झालं परंतु पाऊस कसलाही पडला नाही. त्यावेळेस शेतकऱ्याची मात्र परिस्थिती चैन बैचीन झाली आणि आता आपल्याला पाण्याशिवाय पर्याय नाही. हातातोंडाला आलेली पिकं पाण्यावाचून होरपळू लागली म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून माननीय आमदार समाधानदादा अवताडे साहेब यांना निवेदन दिलं आणि त्या प्रयत्नाला यश येऊन आज पाणी आलं, त्यामुळं अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते, तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता: डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607727005.